नागपुर शहर में दिन प्रतिदिन कोरोना का संकट बढ़ रहा है, जिस पर नियंत्रण लाने के लिए प्रशासन द्वारा शनिवार और रविवार को अत्यावश्यक चीजों को छोड़कर बाकी सारी चीजें बंद रखने का आह्वान किया गया। इसका जायजा लेने के लिए शनिवार को महापौर दयाशंकर तिवारी और पुलिस आयुक्त अमितेश कुमार सड़कों पर उतरे और स्थिति का निरीक्षण किया। संपूर्ण राज्य में कोरोना के बढ़ते दुष्प्रभाव को देखते हुए राज्य के लिए कुछ दिशा निर्देश जारी किए गए। वहीं शहर की सीमा क्षेत्र अंतर्गत भी मनपा प्रशासन ने कड़े निर्देश जारी किए हैं। इसके तहत 7 मार्च तक स्कूल, कॉलेज, कोचिंग क्लासेस और साप्ताहिक बाजार पूरी तरह बंद रहेंगे। इसी तरह शनिवार और रविवार को वैद्यकीय सेवा, अखबार, दूध, सब्जी, फल, पेट्रोल पंप एवं अन्य अत्यावश्यक सेवाओं को छोड़कर सभी तरह की व्यापारिक गतिविधियां पूरी तरह बंद रहेगी। शनिवार और रविवार के लिए जारी किए गए निर्देश अगले आदेश तक यथावत बने रहेंगे। मनपा प्रशासन की ओर से जारी किए गए आदेशों के अनुसार अत्यावश्यक छोड़कर निजी और सरकारी कार्यालय भी पूरी तरह बंद रहेंगे। इसी बीच शनिवार को महापौर दयाशंकर तिवारी ने सड़क पर आकर जन जागृति की, जिस दौरान जब वे गोकुलपेट परिसर में थे तब हमारे संवाददाता ने उनसे बातचीत की। शासनाकडून जे निर्देश देण्यात आलेले आहे, नागरिक त्याचा काटेकोरपणे पालन करत आहे असं दिसत आहे। जेवढे मोठे प्रतिष्ठान आहे सर्व बंद आहे, जेवढे खाजगी कार्यालय आहेत ते सुद्धा बंद आहे। फक्त नित्यावश्यक वस्तूचे दुकान सुरू ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहे। म्हणून जे फळ बाजार आहे, जे भाजी बाजार आहे, तिथे फिरण्याचा मी निर्देश केला आहे। आणि सकाळपासून मी फिरत आहे, सकाळी इतवारीला गेलो, गांधीबागला गेलो, आता मी गोकुळपेठ बाजारात आहे। त्या सगळ्यांना जे आमचे भाजी विक्रेता आहे, फळ विक्रेता आहे, यांना सूचना देत आहोत की भाई मास्क लावूनच आपण विक्री करा। जे ग्राहक आहे त्यांना सूचना देतो की मास्क लावूनच आपण राहा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, हे सर्व निर्देश आम्ही देत आहोत। लोकांना हेही सांगावं लागतं की मास्क लावत असताना आपला जो मास्क आहे तो नाकावरती असायला पाहिजे। लोक मास्क लावतात पण नाक उघडी असतात। ही सर्व पद्धत व्यवस्थितपणे सांगून त्यांचा जनजागृती आम्ही करत आहोत। लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्यांना सूचनाही करत आहोत की मी फिरत आहे तुम्ही दंड करत नाही आहे, पण माझ्यानंतर माझी प्रशासनाची टीम फिरेल आणि त्याच्यात काही चुका दिसली तर आमचे NDSA कर्मचारी दंड करतील। हे अशा प्रकारे आम्ही सर्व जनजागृती करत आहोत। व्यापारी प्रतिष्ठान पूर्ण बंद दिसत आहे, कुठे सुरू मला दिसलं। आजचा जो बंद होता त्याच्या जनता बाहेर नाही निघाली पाहिजे असा काही निर्बंध नव्हता। आम्ही फक्त निवेदन केलं होतं, आवाहन केलं होतं, कारण प्रत्येक माणसाने स्वतःची जीवाची संरक्षण केलं पाहिजे ही त्याची वैयक्तिक जबाबदारी आहे आणि ती जाणीव आम्ही पुन्हा करून देऊ म्हणून आम्ही रिक्वेस्ट केला होता। तरी रस्त्यावर लोक फिरत आहे, तरी संख्या खूपच कमी आहे। 100% जी संख्या रस्त्यावर फिरत होती ती 10-5% सुमारास आहे, तेवढे लोक फिरत नाही आहे। आमच्या जे प्रतिसाद आहे त्याला 90% प्रतिसाद मिळाला आहे, म्हणायला काही हरकत नाही। पण सर्व लोक घरी राहिले असते तर जास्त चांगलं झालं असतं। कोरोनाची साथ वाढली आहे म्हणून महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आहे किंवा नाही हे पाहणी करण्यासाठी मी आज IGR गेलो होतो। तिथे आमच्या लसीकरण सेंटर आहे तो व्यवस्था सुरू आहे की नाही, त्याची व्यवस्था बरोबर आहे की नाही हे पाहायला गेलो होतो। मला चांगला वाटला सांगायला की काल परवा आमच्याकडे 222 लोकांचं लसीकरण झालं, काल 50 लोकांचं लसीकरण झालं, चांगली व्यवस्था तिथे। आज आणि उद्या आम्ही बंद ठेवली आहे मुद्दाम। तिथे आमच्या कोविड केअर सेंटर आहे, तिथे 28 पेशंट ॲडमिट आहे। त्या 28 पेशंटपैकी एक लोकमतची पत्रकार आहे, तिच्यासोबत मी वैयक्तिक फोनवर बोलणं करून घेतला, कारण आमचे लोक तर आमची व्यवस्था चांगलीच सांगणार, पण लोकमतच्या पत्रकाराने सांगितलं की व्यवस्था फारच सुरू आहे। आमचे डॉक्टरांची सेवा चांगली आहे, आमच्या कर्मचाऱ्यांची सेवा चांगली आहे, साफसफाई चांगली आहे, सोबतच ट्रीटमेंटसोबतच वागणूकसुद्धा चांगली आहे। फक्त एक शिकायत त्यांनी केली आहे की जेवणमध्ये काही सुधार झाला पाहिजे, त्या दृष्टीने मी वैयक्तिक प्रयत्न करतो। वही पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने शनिवार को शहर के सबसे ज्यादा व्यस्त रहने वाले बड़े इलाके का दौरा किया, जिस दौरान उन्होंने पत्रकारों से बातचीत की, जहां उन्होंने कहा कि नागरिकों का इस बंद को अच्छा प्रतिसाद मिलता दिखाई दे रहा है। वही पुलिस प्रशासन द्वारा भी शहर के चौराहे पर तगड़ा बंदोबस्त किया गया है। जो निर्बंध प्रशासन की तरफ से लगाया गया है वो लोग पालन कर रहे हैं। सभी शॉप्स, एस्टैब्लिशमेंट्स, ईटिंग हाउसेस, ऑफिसेज सभी बंद नज़र आ रहे हैं और शहर में पूरी तरीके से शांतता है। पूरे शहर में पुलिस की बंदोबस्त लगाई गई है, वरिष्ठ अधिकारी खुद रास्ते पे हैं और हमें विश्वास है कि जिस प्रकार की शुरुआती ट्रेंड है उसमें लोग खुद से ये 2 दिन की जो निर्बंध है उसको लोग पालन कर रहे हैं और ये अच्छी बात है। देखिए, जो ईटिंग हाउसेज और बियर बार्स हैं उसको ऑलरेडी बंद की गई है। जहाँ तक शराब की दुकानों के बारे में है वो वरिष्ठ लेवल पे मीटिंग में निर्णय लिया गया है और उसकी बहुत सारी कारणें होती हैं, उसके बारे में मैं कोई टिप्पणी नहीं करना चाहूँगा। आवागमन, एक बात आपको ध्यान रखना होगा कि ये कोई कर्फ्यू नहीं है, ये कोई कंप्लीट लॉकडाउन नहीं है। लोगों की आवागमन पे किसी प्रकार की कोई रोक नहीं है। वॉकिंग प्लाजाज, पब्लिक गार्डन्स, लोगों जिम्स, जो एक्सरसाइज, जो हेल्थ के इश्यूज हैं वो खोले गए हैं। आवागमन पे किसी प्रकार की कोई रोक नहीं है।
ये ज़रूर है कि हमारी नाकाबंदी लगाई गई है। जो लोग रास्ते पे हैं वो लोग मास्क का वहाँ पर योग्य तरीके से कर रहे हैं कि नहीं, और अगर नहीं कर रहे हैं तो पुलिस के द्वारा कार्रवाई की जा रही है। नागरिकों द्वारा इस बंद का किस तरीके से पालन किया गया इसका जायजा लिया हमारे संवाददाता अभिषेक पानसे ने। प्रशासनाकडून नागपूर मध्ये दोन दिवस बाजारपेठा बंद करण्याचे नियम किंवा आवाहन करण्यात आलेले आहे। सध्या आपण इथे बर्डी मार्केट मध्ये आहे, माझ्या मागे पाहू शकाल असेल की पूर्ण मार्केट हे बंद आहे। चांगला प्रतिसाद आजचा जो दोन दिवसाचा जो बंद असणार आहे त्याला चांगला प्रतिसाद हा व्यापाऱ्यांकडून मिळालेला आहे। थोड्याच वेळेआधी नागपूरचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी इथे भेट दिली, त्यानंतर महापौर दयाशंकर तिवारी हे प्रत्येक बाजारपेठेमध्ये जाऊन भेट देतात आहे लोकांना। लोकांना मास्क घाला किंवा ते त्रिसूत्रीचे कोरोनाचे त्रिसूत्रीचे नियम आहे ते समजावून सांगत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की लोकांच्या चेहऱ्यावर मास्क आहे पण ते नाकावर नसतात, त्यामुळे त्यांनी लोकांना आवाहन केलं आहे की मास्क वापरा, त्रिसूत्रीचं पालन करा, कारण की नागरिकांवर कोणते निर्बंध नाही आहे, ते फिरू शकतात पण गरज असेल तरच घराबाहेर निघा, असं दोन्ही महापौर किंवा पोलीस आयुक्तांनी जनतेला आवाहन केलेलं आहे। कॅमेरा पर्सन मायकलसह अभिषेक पानसे, NBC News नागपूर।